मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला वास्तवाचं भान हरपून देशातील युवा शेतकरी आणि सर्वसामान्यांना स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमवणारा आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आयडीबीआय एलआयसी मधील भागीदारी विकण्याचा निर्णय अर्थव्यवस्था खिळखिळी असल्याचा दर्शवतो. शासकीय बॉन्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. तर युवकांना रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग अर्थसंकल्पामध्ये नाही. पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच शेती क्षेत्रासाठीच्या तरतुदीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी वाढ करण्यात आली आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच संकल्प आणि सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतुदींमध्ये त्रुटी असल्याचं ते म्हटलंय. त्यासोबतच महिला आणि बालविकासासाठी अपेक्षित तरतूद नाही आणि ती भरीव तरतूद गरजेची होती अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांच्या हितासाठी फारसं काही अर्थसंकल्पामध्ये नाही. त्यासोबतच अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे ही टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला मेट्रोला अर्थबळ मिळालं नाही. त्यासोबत मुंबईकरांची लाईफलाईन उपनगरीय सेवेच्या विकासाला कुठलाही याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. हिस्टॉरिकल साईट्सचा पुनर्विकास करणार त्यामध्ये महाराष्ट्रात समावेश करण्यात आला नाही असं सुद्धा ते म्हटलं आहे. त्यासोबतच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राबाबत दुजाभाव दिसून आला आहे अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.